लवकरच सगळीकडे आता शाळा सुरू झालेल्या आहेत, लहानग्यांच्या खरेदीची लगबग सगळीकडे सुरू आहे. सध्या खरेदीचं बजेट मात्र अगदी जम्बो झालंय, त्यावरचाच आमचा हा विशेष वृत्तांत. निरागस बालकाच्या मनात शाळेबाबत उत्सुकता असते, पण त्याच्या पालकांच्या मनात महागड्या शालेय साहित्य खरेदी करता खर्चाच्या जुळवाजुळवी संबंधी काहीशी चिंताच असते. मी आहे ना, पहिल्या दिवशी स्कूलमध्ये बॅग घेऊन जाणार, शूज, कपडे आणि रेनकोट, आणि खूप मजा करणार, नवीन फ्रेंड्स भेटणार आणि खूप एन्जॉय करणार. मी शाळेत वह्या, पुस्तकं, पेन्सिल, नवीन बॅग, वॉटर बॉटल, टिफिन, हे सगळ्या वस्तू घेऊन जाणार आहे. नवी रंगीत वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट, पाण्याची बाटली मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देतं. पण दरवर्षीप्रमाणे यंदा चिमुरड्यांचं शाळेचं बजेट भलतंच वाढलंय. यंदा त्यात सरासरी 10-20% वाढ झाली. पाहुयात यंदा चिमुरड्यांच्या शालेय साहित्याचं बजेट नेमकं आहे तरी कसं. यात दप्तरासाठी 500-1500 रुपये खर्च येतो. पुस्तकं आणि स्टेशनरीवर 1500-2500 रुपये खर्च होतात. रेनकोट आणि छत्रीचा खर्च 600 रुपयांच्या घरात जातो. पाण्याची बाटली, कंपास पेटी यांची किंमत 300 रुपये होते. 2 जोड शालेय गणवेशासाठी 2000-3000 रुपयांचा खर्च येतो. बुटासाठी 500-1000 रुपये खर्चावे लागतात. साधारणपणे एका मुलाचा शाळेचा खर्च हा 5-6000 रुपयांपर्यंत जातो. जब भी केजी का रहेगा तो 700 रुपये के आसपास में, और जब भी 5वीं स्टैंडर्ड में रहेगा तो 800-900 रुपया, और 10वीं में क्लास में रहेगा तो 1100-1200 रुपया फुल पेंट रहता है इसके लिए. पहिलीला काहीतरी पुस्तक आणि वह्या घ्यायचं तरी 700 रुपये जातं. एक 5वीला काहीतरी तुम्हाला 1000-1200 रुपये लागतात वह्या आणि शाळेची पुस्तकं घ्यायला. आणि 10वीचं तुम्हाला गाईडचेच 1500 रुपये जातात, पुस्तकांचे 1800 रुपये जातात, आणि स्टेशनरी आहे ते वेगळं 700-800 रुपये ते जातात. या व्यतिरिक्त शाळेची फी, बसचा खर्च, शिकवणीचा खर्च असे इतरही खर्च असतात, ते वेगळेच. पहिल्यापेक्षा जरा जास्त खर्च झालाय, जरा परवडत नाही आम्हाला एवढा खर्च. तरी स्कूल युनिफॉर्म, बॅग, बॉटल, असं शाळेचे बुक वगैरे ना, म्हणजे जास्त जरा खर्च, म्हणजे महागाई खूप वाढली आहे. महागाई खूप वाढत चालली आहे, जरा तो जरा भाव जरा कमी झाला पाहिजे. त्याच्यामुळे कारण की सगळ्यांनाच परवडणार असं शक्य नाही. आत्ता तर सध्या फक्त आम्ही युनिफॉर्मच घेतला आहे, अजून बॅग आहेत, त्याचे बुक्स आहेत, आणि अजून स्कूलमध्ये काय काय सांगतील ते सगळं घ्यावे लागणार आम्हाला. की शिक्षण खूप महाग झालं आहे, आता सगळ्यांना हे पॉसिबल नाही की एवढा खर्च करू शकेल. त्यासाठी काहीतरी करायला हवं सरकारने. शिक्षणासाठीचा हा आवश्यक खर्च आहे, पण इतर खर्चांप्रमाणे हा खर्च प्रमाणाबाहेर फुगू नये आणि पालकांना तो डोईजड होऊ नये हीच अपेक्षा. त्यामुळे शाळेचे उंबरठे गोरगरिबांच्या मुलांना दुरावणार नाहीत. शाळा सुरू होणार आहेत आणि आपल्या मुलांसोबत शाळेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पालक रस्त्यावर उतरले आहेत, बाजारात आलेले आहेत. सध्या या लहानग्यांचं बिल, या लहानग्यांचा खर्च हा वाढतच चालला असला तरी हे करणं प्रत्येकाला हौशीचं आणि तेवढंच आनंदाचं असतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंद्र रमसाव, सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.